शहरात चोवीस तास पाणी पुरवठा करण्याचा गाजावाजा ओसीडब्ल्यू आणि नागपूर महानगरपालिकेकडून करण्यात येतो मात्र शहराच्या कोणत्या भागात हा पुरवठा आहे हा संशोधनाचा विषय मात्र एका व्यक्तीला वर्षभरासाठी एक लाख रुपयाचे देयक पाठवल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे पाणी देयकावरून नागपूरकर मनपाच्या नावाने बोटं मोडत असतानाच अचानक लाखो रुपयांचे बिल हातात पडल्याने मालमत्ता धारकाने कपाळावर हात मारून घेतले भंडारा मार्गावरील देशपांडे लेआउट येथील निवासी सत्यनारायण मालू यांना दोन पूर्वी तीन महिन्यांचे देयक आठशे ते हजार रुपये यायचे मात्र अचानक एक वर्षासाठीचे एक लाख देयक देण्यात आले आहे मात्र दोन हजार एकवीसमध्ये त्यांच्याकडे जबरदस्तीने नवा मीटर लावण्यात आला एप्रिल दोन हजार एकवीस ते जून दोन हजार एकवीसमध्ये मनपाच्या जलप्रदाय विभागाकडून सात हजार पंचावन्न रुपयाचे देयक पाठवण्यात आले देयक अचानक वाढल्याने त्यांनी याबाबतची तक्रार कार्यकारी अभियंता यांच्याकडे केली त्यानंतरही त्यांना विभागाकडून पाण्याचे मीटर योग्य असल्याचे सांगून जबाबदारी झटकली गेली शहरात चोवीस बाय सात पाणी पुरवठा योजनेबद्दल सर्वत्र चर्चा होत आहे परंतु अद्यापही चोवीस तासात तासही पाणी मिळत नाही परंतु नवे पाण्याचे मीटर हवेमुळे चोवीस तास अखंडितपणे फिरत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येतो hey, बीर फिशर भगंदर पायलोनियल सायन्स का आयुर्वेद तथा आधुनिक लेझरचे उपचार कॉल और विजिट करे डब्ल्यू 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 डॉट पायल्स डॉट कॉम